साडेतीन शक्तिपीठांपैकी एक मुख्य पूर्णपीठ असलेलं माहूरगड अनेकांचं श्रद्धास्थान आहे. अनेकांचं हे कुलदैवतही आहे. भाविक नियमितपणे इथे देवीच्या दर्शनासाठी येतात. विशेष म्हणजे गेल्या वर्षीपासून भक्तांना अलंकारासह या देवीचं दर्शन होत आहे. यापूर्वी फक्त तीनच दिवस म्हणजेच नवरात्रामध्ये पंचमीला, श्रावण महिन्यात पोळ्याला आणि दसऱ्याच्या दिवशी देवीला अलंकार चढवले जायचे. मात्र गेल्या वर्षीपासून नवरात्रीमध्ये सलग 9 दिवस देवीला अलंकार चढवण्याचा निर्णय संस्थांनी घेतला आहे. या अलंकारामध्ये पोहेहार, मंगळसूत्र, बोरमाळ, पुतळ्याची माळ, लक्ष्मीहार, नाथ, मंगळसूत्र, पेटीहार, बिंदिया आणि पिंपळ पान तसंच कर्णफुल आणि गहुमाळ आदींचा समावेश आहे. घटस्थापनेनंतर देवीला हे सर्व अलंकार चढवले जातात. या सर्व दागिन्यांची आपण सफाई करून, त्याला पॉलिश करून, नवनवीत करून ते देवीच्या अंगावर चढवत असतो. हे विविध प्रकारचे दागिने आहेत. जवळजवळ 500 वर्षापूर्वी 600 वर्षापूर्वीचे बनावटीचे दागिने आहेत. त्याच्यामध्ये काही पोहेमाळ आहेत, काही बोरमाळ आहे, काही गहूहार आहेत, देवीचे कर्णकुंडलं आहेत, बिंदी आहे, नथनी आहे, मंगळसूत्र आहेत. हे सर्व दागिने आमचे ट्रस्टीज, आमचे इथले कर्मचारी सर्व लोक याची काळजी घेतात, या लॉकरमध्ये ठेवतात आणि 1 दिवसाआधी हे पूर्ण काढून याला चांगल्या पद्धतीने पॉलिश करून, स्वच्छ करून देवीच्या अंगावरती त्याला घालतात. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.